हाय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लॉन्जी फोलेनचं सिंथेसिस, लॉन्जी फिलनचं सिंथेसिस। तर MSc सेकंड CHO 450 मध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला 9 सिंथेसिस पाहायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदी पहिलं जे सिंथेसिस डिस्कवर केले ते आहे AG कोरे अँड कोवर्कर्स यांनी। यांनी स्टार्टिंग मटेरियल घेतलेलं आहे विलँड्स मिशर्स किटोन। त्याचं स्ट्रक्चर मी आता काढत आहे। इथं CH3 ग्रुप आहे। ह्यात बऱ्याचशा स्टेप्स आहेत, प्रोटेक्टिंग डीप प्रोटेक्टिंग रिएजंट यूज केलेले आहेत, काही कॅटलिस्ट आहेत आणि पुढे लॉन्जिफिलॉन फॉर्म होतो। लॉन्जिफिलॉनचा आपण सिंथेसिस करत आहोत। लॉन्जिफिलॉन स्ट्रक्चरमध्ये 15 कार्बन आहेत। इथं CH3 हे आहे लॉन्जिफिलॉनचं स्ट्रक्चर, लॉन्जिफिलॉनचं स्ट्रक्चर। आणि हे स्टार्टिंग मटेरियल आहे आपण याचं मेकॅनिझम पाहूया, कुठकुठले रिएजंट यूज केले आहेत। स्टार्टिंग मटेरियल हा किटोन आहे, तो मी परत ड्रॉ करतो। सगळ्यात पहिल्यांदा हा जो किटोन आहे ह्याला प्रोटेक्ट करायचा आहे। त्यासाठी प्रोटेक्टिंग रिएजंट किंवा कॅटलिस्ट म्हणता येईल तो हा आहे 1,2-Diol। इन प्रेझेन्स ऑफ टॉसॉइल अल्कोहोल घेतला आहे त्यांनी। हा काय करतो, हे ब्रेक करतो आणि तो हा ग्रुप अटॅच करतो। तो मी ड्रॉ करतो पुढच्या स्टेपमध्ये। ह्या किटोनचं अशा प्रकारे प्रोटेक्शन झालेलं आहे। हा मिथिल ग्रुप ॲज इट इज हा किटोन आहे तसा। पुढे विटिंग रिएक्शन केलेलं आहे, हा किटोन प्रोटेक्ट झालेला आहे, हा किटोन ग्रुप राहिलेला आहे। त्यासाठी आपल्याला ह्या स्ट्रक्चरकडे जायचं आहे। स्टेप वाईज जसं आपण पुढं जाऊ तसं तुम्हाला समजेल काही कुठे कुठे चेंज झाले आहेत। वेटिंग क्रिएक्शन माहीत असेल तुम्हाला, जनरल स्टेप किंवा AG मध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे डबल ब्रॉन ब्रेक होतो आणि इथला किटोन ऑक्सिजन हे डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि हा ग्रुप ॲज इट इज इथे अटॅच होणार। बाकीचं जे जसं आहे तसं पुढं यूज केलं आहे ऑस्मियम टेट्राऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन। ऑस्मियम टेट्राऑक्साईड काय आहे, ऑक्सिडेशन रिएजंट आहे। तो काय करतो, हे जे अल्किन आहे इथं 1,2-Diol फॉर्म करतो। हा डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि इथे एक आणि इथे एक OH ग्रुप अटॅच होणार।
इथं 1,2-diol फॉर्म झाला. आता त्याच्यापुढे हा जो OH आहे याला प्रोटेक्ट केला आहे, परत त्यासाठी टॉसाइल क्लोराईड यूज केलेला आहे. हा CH3 ग्रुप आहे, इथे CH आहे. हा प्रोटेक्टिंग ग्रुप मगाशी केलेला आणि हा मिथिल ग्रुप आहे. हा डबल बॉन्ड ॲज इट इज. इथे काय होतं, हा एच इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि ह्या हा जो बॉन्ड आहे त्याचा अटॅक आपण इथे करणार आहोत. आणि हा जो प्रोटेक्टिंग ग्रुप केलेला होता अल्कोहोलला टॉसाइल ग्रुपने जे प्रोटेक्ट केले हा पूर्ण रिमूव होतो. नेक्स्ट स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो. सॉरी, 6 मेंबर नाही, ते इथं 7 मेंबर रिंग फॉर्म होणार आहे. हा मिथिल ग्रुप इथं आल्या डबल बॉन्ड, इथे 6 मेंबर रिंग हे आहे. तसं इथं मिथिल 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे तर 7 कार्बन फॉर्म झालेले आहेत. पुढे H+ इन प्रेझेन्स ऑफ H2O ह्या रिएजंट काय यूज करतो, हे डी प्रोटेक्ट करतो आणि हा डबल बॉन्ड ह्या कार्बनवर शिफ्ट होतो. आपण नंबरिंग करूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. हा जो किटोन आहे त्या किटो 1 आणि 2 मधला कार्बन हा बॉन्ड 11 नंबरच्या कार्बनवर अटॅक होतो आणि हा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे असं स्ट्रक्चर फॉर्म होतं, जेणेकरून आपल्याला पुढे लॉन्जिफ्लन भेटण्यास आपण हे नंबरिंग केलेलं इथं बरोबर येतात का बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आपण 2 नंबरचा कार्बन 11 नंबरच्या कार्बनसोबत अटॅच केलेला आहे, 2 आणि 11, आणि 11 नंबरचा 5 नंबरशी आधीच बॉन्ड फॉर्म होता 11 आणि 5. तर आपलं हे जे जॉईंट केलेलं आहे स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे ते बरोबर आहे. पुढे आपल्याला इथं स्टार्टिंग मटेरियलमध्ये CH3 दिसतं आहे, त्यासाठी आपण ॲड करण्यासाठी कॅटलिस्ट घेणार आहेत PHC लिथियम इन प्रेझेन्स ऑफ मिथिल आयोडेड. हे काय करल, इथला एक प्रोटॉन ॲक्सेप्ट करप, इथं निगेटिव्ह चार्ज येईल आणि मिथिल ग्रुप तिथं अटॅच होईल.
मी एक स्टेप एक्स्ट्रा केली समजण्यासाठी, मी त्याला ॲडेड इथं ॲड होईल। आपण इथपर्यंत आलेलो आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे दोन कीटोन ग्रुप आहेत, हा एक आणि हा एक। इथे आपल्याला एक रिमूव्ह करायचा आहे आणि याचं CH3 मध्ये कन्वर्जन करायचं आहे। आपल्याकडे दोन कीटोन ग्रुप असल्यामुळे आपल्याला एक प्रोटेक्ट करावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला प्रोटेक्टिंग ग्रुप घ्यावा लागेल। हा क्यूटॉन ग्रुप आपल्याला इथे प्रोटेक्ट झालेला आहे, आपल्याला तो रिमूव्ह करायचा आहे। इथं ह्या क्यूटॉनचं आपण रिडक्शन करणार आहोत।